शहर मध्य मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याची भूमिका ऍडव्होकेट रोहित मोरे यांनी व्यक्त केली. शहरातील आणि मतदारसंघातील विविध प्रश्न समस्या सोडवण्याबरोबरच सर्वांगीण विकास करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे अशी माहिती ऍडव्होकेट रोहित मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर मी मूळचा राहणारा सोलापूरचा असून जन्म ठिकाण माझं सोलापूरचं आहे आणि सोलापूरचा विकास करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं समजून मी तो विकास करणारच आहे. सामाजिक कार्याबद्दल सांगायचं झालं तर सोलापूर विकास मंचाचा सदस्य नात्याने मी सोलापूर विमानसेवा सुरू करणे, रस्ते सुविधा असे अनेक महत्त्वाच्या उद्योग विकासात चालना देण्याच्या जनांदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन शासकीय दरबारी पाठपुरावा केला आणि त्याचे परिणाम सगळेजण बघतायत. बेभरवशाची काहीतरी प्रत्येकाचे स्वतःचे फायदे त्रास करण्यात सगळे लोक गुंतलेले आहेत असे आम्ही जनता नवीन पर्यायाचा शोधत आहेत. त्या पर्यायाच्या शोधाने मला माढा लोकसभेमध्ये माढा विधानसभेमध्ये सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे की माढामध्ये पण या तुम्ही तिथं पण फॉर्म भरा, सोलापूरात पण फॉर्म भरा, दोन्ही ठिकाणी फॉर्म भरा. मतदारांचे नमुन्याचा भाग वेगळा पण तुम्ही आला तरी संदेश मेसेज वेगळा जातो समाजामध्ये. तर पण मूळचा मी सोलापूर असल्या कारणाने सोलापूरच्या शहर मध्यमध्ये प्रचाराला वेळ कमी असल्यामुळे आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी खूप चांगली मिळते. त्यामुळे मी सोलापूर शहर मध्ये तर फोकस आणि लक्ष करून निवडणूक लढवायच्या संपूर्णपणे तयारीत आहे. या पत्रकार परिषदेस रामकृष्ण मोरे, सोमात एचबीए, सागर महाबोले, किरण निकम आदींची उपस्थिती होती.